हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया। आज 10 सप्टेंबरच्या आपण न्यूज घेऊया। तर बघूया फर्स्ट न्यूज काय आहे। ओके, फर्स्ट न्यूज आहे IAS ऑफिसर तुहीन कांता पांडे यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ फायनान्स सेक्रेटरी म्हणून। तर बघूया न्यूज आपण। तर ते आहे सिनियर ब्युरोक्रेट तुहीन कांता पांडे यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे नवीन फायनान्स सेक्रेटरी म्हणून। अकॉर्डिंग टू ऑफिशियलच्या ऑर्डर नुसार जे की इश्यू केलेला आहे बाय पर्सनल मिनिस्ट्रीनी। ओके, सो पांडे हे 1987 बॅचचे IAS ऑफिसर आहेत ओडिसा कार्ड मधनं। करंटली ते सर्व करत आहे ऍज अ सेक्रेटरी म्हणून ऑफ डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट म्हणजेच डीपम इथे। तर त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ही अप्रूव्ह केलेली आहे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटनी। तर जे टी व्ही सोमनाथन आहे तर या लास्ट मंथ मध्ये त्यांचं अपॉइंटमेंट झालेलं आहे ऍज अ कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून। तर पोस्ट वॅकन्सी असल्यामुळे काय केलेलं आहे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटनी ही अपॉइंटमेंट जी आहे याला अपॉइंटमेंट दिलेली आहे तुहीन कांता पांडे यांना ऍज अ फायनान्स सेक्रेटरी म्हणून। ओके, सो ऍज पर इस्टॅब्लिश कन्व्हेन्शन नुसार काय असतं, जे सिनियर मोस्ट सेक्रेटरी आहे इन युनियन फायनान्स मिनिस्ट्री मध्ये तर त्यांनाच डेसिग्नेट करण्यात येतं ऍज अ फायनान्स सेक्रेटरी म्हणून। ओके, सो हे आहे इस्टॅब्लिश कन्व्हेन्शन नुसार जे सिनियर मोस्ट सेक्रेटरी असतात युनियन फायनान्स मिनिस्ट्री मध्ये तर त्यांनाच डेसिग्नेट करण्यात येते ऍज अ फायनान्स सेक्रेटरी म्हणून। म्हणूनच तुहीन कांता पांडे यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ फायनान्स सेक्रेटरी म्हणून। सो आता यांचा रोल काय असतो, ते काय ओव्हरसी करत असतात, तर सिनियर मोस्ट ऑफिशियल जे आहे इन मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे ओव्हरसी करत असतात इंडियाचे फायनान्शियल पॉलिसीज आणि पब्लिक फायनान्सेस। ओके, सो हा त्यांचा रोल असतो फायनान्स सेक्रेटरीचा। आणि तुहीन कांता पांडे यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ फायनान्स सेक्रेटरी म्हणून। ओके, करंटली ते सर्व करत आहे ऍज अ सेक्रेटरी म्हणून डीपम इथे। नेक्स्ट न्यूज बघूया। ओके, नेक्स्ट न्यूज आहे US ओपन टेनिस बद्दल। तर US ओपन टेनिस मध्ये जानिक सिनर यांनी क्लिंच केलेला आहे त्यांचा सेकंड ग्रँड स्लॅम विक्ट्री। ओके, तर हा या वर्षीचा त्यांचा सेकंड ग्रँड स्लॅम विक्ट्री आहे। त्यांनी डिफीट केलेला आहे टेलर फ्रिट्स यांना। तर त्यांच्या अचीवमेंट बघून घेऊया आपण। सो जॅनिक सिन्नर यांनी सेक्युअर केलेला आहे त्यांचा सेकंड ग्रँड स्लॅम विक्ट्री ऑफ द इयर, म्हणजे या वर्षीचाच त्यांचा तो सेकंड ग्रँड स्लॅम विक्ट्री आहे। ओके, नेक्स्ट या विक्ट्रीनी काय केलेलं आहे, सिन्नर यांना US ओपन टायटल जिंकणारा फर्स्ट इटालियन मेन बनवलेला आहे। सिनर हे काय झालेले आहे, फर्स्ट इटालियन मेन झालेले आहे ज्यांनी की US ओपनचं टायटल विन केलेला आहे। तर या विक्ट्रीमुळे ते झालेले आहे। ओके, सो हे विन आणि रिप्रेझेंट काय केलेलं आहे की सिनर्स हे 55th मॅच विक्ट्री आहे आणि हे काय त्यांची 6th टायटल आहे या सीझनचा। प्रिव्हियसली त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन, ओके 2024 म्हणजे याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा त्यांनी विन केलेला आहे, वॉन केलेला आहे। 2024 US ओपन बद्दल बघून घेऊया आपण। सो हा जो एडिशन होता या वर्षी जो झालेला आहे US ओपनचा तो आहे 144th एडिशन। कॅटेगरी त्यामध्ये आहे ग्रँड स्लॅम आणि टोटल प्राइज मनी हा असतो $75 लाख। ओके, लोकेशन न्यूयॉर्क सिटी युनायटेड स्टेट्स। तर युनायटेड स्टेट्स मधल्या न्यूयॉर्क सिटी मध्ये हा जो 2024 US ओपन जो आहे हा होस्ट झालेला आहे आणि त्यामध्ये जॅनिक सिनर यांनी त्यांचं सेकंड ग्रँड स्लॅम हे विक्ट्री या वर्षीच त्यांनी विन केलेलं आहे। नेक्स्ट बघूया। ओके, नेक्स्ट आहे इंडियन बॉक्सर दीपाली थापा, ह्या पण काय झालेले आहे, फर्स्ट एव्हर एशियन स्कूल गर्ल चॅम्पियन झालेले आहे। सविस्तरपणे बघूया न्यूज आपण। तर इंडियन बॉक्सर दीपाली थापा ह्या अल इन UAE इथे फर्स्ट एव्हर काय झालेले आहे, एशियन स्कूल गर्ल चॅम्पियन बनलेले आहे आणि त्यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे। डिटेल्स बघून घेऊया आपण त्याबद्दलच्या।
आणि त्यांची जी विक्ट्री आहे त्यासोबतच हर विक्ट्री लीड इंडिया टू सिक्युअर 7 फिमेल टायटल्स. म्हणजे त्यांच्या विक्ट्रीमुळेच काय झालेलं आहे, जे एशिया चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये 7 टायटल जे आहे 7 फिमेल टायटल्स झालेले आहेत टोटलमध्ये. तर आपण बघूया आता कोणी कोणी आणखी टायटल्स मिळवलेले आहे त्यामध्ये. सो 33 kg वेट कॅटेगरीमध्ये दीपाली थापा, ओके. सो दीपाली थापा यांनी डिफीट केलेला आहे युक्रेनच्या युडमे वास्कुचिलो नोगा यांना त्या टायटल करता. नेक्स्ट आहे 35 kg वेट कॅटेगरीमध्ये भूमी ह्या जिंकलेल्या आहे अगेन्स्ट काझाकिस्तानच्या एसेल जालमिन बेकोआन यांना डिफीट करून. 37 वेट कॅटेगरीमध्ये निश्चल शर्मा यांनी डिफीट केलेला आहे युक्रेनच्या मारी माच्युरा यांना. नेक्स्ट 43 kg वेट कॅटेगरीमध्ये राखीने ट्रम्प केलेला आहे विक्ट्री युक्रेनच्या व्हेरोनिका होलुप यांना डिफीट करत. नेक्स्ट आहे 52 kg वेट कॅटेगरीमध्ये नैतिक यांनी टायटल जिंकलेला आहे अगेन्स्ट काझाकिस्तानच्या एरिना ऑर्झम्बेट यांच्या अगेन्स्ट मध्ये, म्हणजे त्यांना डिफीट केलेला आहे. आणि 67 kg कॅटेगरी वेट कॅटेगरीमध्ये तृष्णा विनायक मोहिते यांनी विक्ट्री सिक्युअर केलेली आहे आणि त्यांनी डिफीट केलेला आहे युक्रेनच्या अन्ना हॉर्नोट्सा यांना, ओके. सो ह्या आहेत डिटेल्स ज्या की 7 फिमेल्स आहे इन्क्लुडिंग दीपा थापर. हे जे टायटल्स आहेत एशियन चॅम्पियनशिपचे, एशिया स्कूल गर्ल चॅम्पियनशिपचे त्यांनी फर्स्ट एव्हर जिंकलेला आहे दीपाली थापा यांनी, ओके. नेक्स्ट बघूया न्यूज, ओके. नेक्स्ट आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक बद्दल. तर पॅरिस पॅराऑलिम्पिक जे आहे आता कन्क्लूड झालेलं आहे, त्यामध्ये टॉप 5 कोणत्या कंट्रीज आहे, टॉप 4 कोणत्या कंट्रीज आहे आणि इंडियाची कोणती पोझिशन आहे ते बघूया मेडल टॅलीमध्ये. तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 हे कन्क्लूड झालेलं आहे विथ अ स्पार्कली क्लोजिंग सेरेमनी फ्रेंच कॅपिटल म्हणजेच पॅरिसमध्ये. आणि जी सेरेमनी आहे ती इंट्रोड्यूस्ड बाय 76-year-old फ्रेंच इलेक्ट्रॉनिक म्युझिक पायनर जेन मिकेल जारी, ओके. तर त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे सेरेमनी. इंडियाने अचीव केलेला आहे बेस्ट एव्हर परफॉर्मन्स पॅराऑलिम्पिक मध्ये विथ टोटल विनिंग किती आहे 29 मेडल्स टोटल विन केलेले आहे. त्यामध्ये 7 गोल्ड आहे, 9 सिल्वर आहे आणि 13 ब्रॉन्झ मेडल्स आहे इंडियाकडे पॅरिस पॅराऑलिम्पिकचे या वर्षीचे. आणि नोट एक आहे की जे नेक्स्ट पॅराऑलिम्पिक गेम आहे ते होणार आहे 2028 मध्ये लॉस एंजल्स मध्ये. तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात कोणत्या पण एक्झाम मध्ये. आता ही तर झाली 2024 मध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक जी आहे ती पॅरिस मध्ये झालेली आहे, पण नेक्स्ट जी पॅराऑलिम्पिक आहे ते 2028 मध्ये होणार आहे आणि ती लॉस एंजल्स मध्ये होणार आहे. आता बघूया टॉप कंट्रीज आणि त्यांचे मेडल काउंट्स मेडल टॅली. सो फर्स्ट आहे चायना विथ 220 मेडल्स, ओके. टोटल 220 मेडल्स आहे त्यांच्याकडे आणि 94 गोल्ड 76 सिल्वर आणि 50 ब्रॉन्ज आहे. नेक्स्ट आहे ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटनकडे टोटल मेडल्स जे आहे ते 124 आहेत, त्याच्यामध्ये 49 गोल्ड 44 सिल्वर आणि 31 ब्रॉन्ज. थर्ड वर आहे USA युनायटेड स्टेट्स. टोटल मेडल 105, 36 गोल्ड 42 सिल्वर 27 ब्रॉन्ज. फोर्थ आहे नेदरलँड. टोटल मेडल्स 56, 27 गोल्ड 17 सिल्वर आणि 12 ब्रॉन्ज. आणि 18th पोझिशन वर म्हणजे 18th रँक आहे इंडियाचा विथ टोटल मेडल्स 29, त्यामध्ये 7 गोल्ड आहे, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्ज, ओके. सो हे झालेलं आहे टोटल कन्क्लूड झालेलं आहे पॅरिस मधलं पॅराऑलिम्पिक आणि त्यामध्ये इंडियाचा जो पोझिशन आहे, इंडियाची रँक 18th आहे विथ 29 मेडल्स. आणि हा जो झालेला आहे कन्क्लूड हा पॅरिस मध्ये झालेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज, ओके. नेक्स्ट न्यूज आहे ओडिशा सीएम, ओडिशाचे जे चीफ मिनिस्टर आहे त्यांनी लॉन्च केलेली आहे एक स्कीम ज्याचं नाव आहे सीएम किसान स्कीम. तर त्या सीएम चीफ मिनिस्टर किसान स्कीम मध्ये ते काय प्रोव्हाइड करणार आहेत फार्मर्सला ते बघूया आपण. सो चीफ मिनिस्टर मोहन चरण मांझी हे चीफ मिनिस्टर आहे ओडिशाचे, हा. तर त्यांनी लॉन्च केलेली आहे एक सीएम किसान योजना स्कीम आणि ते टार्गेट करत आहेत 46 lakh फार्मर्सला, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे लँडलेस फार्मर्स सुद्धा. ज्यांच्याकडे लँड नाही आहे ते फार्मर्स सुद्धा पण या स्कीम मध्ये इन्वॉल्व म्हणजे इन्क्लूड आहे.
आणि 46 लाख फार्मर्स जे आहे ते टार्गेट करत आहे त्यांना, की 46 लाख फार्मर्सला ते जी स्कीम आहे त्या स्कीम थ्रू प्रोव्हाइड करणार आहेत, जे पण त्यांना ते मिळणार आहेत ते. ओके, सो स्टेट गव्हर्नमेंट यांनी अलॉकेट केलेला आहे ₹925 करोड अलॉकेट केलेले आहे या फ्लॅगशिप स्कीम करता, आणि त्याचा उद्देश आहे सपोर्ट करणे फार्मर्सला जे की पीएम किसान योजनेच्या अंडर मध्ये कव्हर्ड नाही आहे. ओके, सो काय बेनिफिट्स मिळणार आहे त्यांना, फायनान्शियल बेनिफिट्स ते बघूया. तर एलिजिबल फार्मर्स जे आहे ते रिसीव्ह करतील टोटल ऑफ ₹4,000 अॅन्युअली 4,000 रुपीज ते रिसीव्ह करतील एलिजिबल फार्मर्स, आणि त्यांची जे ही जी अमाऊंट आहे ती रिसीव्ह करणार आहे ते दोन इन्स्टॉलमेंट मध्ये, दोन फेज मध्ये, वाय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू. नेक्स्ट आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती 2000 त्यांना प्रोव्हाइड केली जाणार आहे नवखाई मध्ये. ओके, नवखाई मध्ये जी 2000 रुपये आहे त्यांना ती फर्स्ट इन्स्टॉलमेंट प्रोव्हाइड केली जाणार आहे, आणि सेकंड इन्स्टॉलमेंट त्यांना 2000च मिळणार आहे, आणि ती मिळणार आहे अक्षय तृतीयाच्या वेळेस. ओके, तर हे झालेले आहे एलिजिबल फार्मर्सला. अॅन्युअली 4000 मिळणार आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्यांना नवख्याच्या वेळेस मिळणार आहे 2000, नेक्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड अक्षय तृतीयाच्या वेळेस मिळणार आहे 2000. आणि आता लँडलेस फार्मर, तर जे लँडलेस फार्मर्स आहे ते रिसीव्ह करणार आहेत ₹12,500 अॅन्युअली, आणि ते 3 इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांना त्या स्कीम थ्रू प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, सो टायमिंग अँड अग्रिकल्चरल सिग्निफिकन्स, आणि जे बेनिफिट आहे ते डिस्पर्स होणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की नवखाईच्या वेळेस आणि अक्षय तृतीयाच्या वेळेस ते डिस्पर्स होणार आहे त्यांच्या 2 इन्स्टॉलमेंट. ओके, सो ओडिशाचे सीएम जे आहे मोहन चरण मांझी यांनी एक स्कीम लॉन्च केली आहे, योजना लॉन्च केलेली आहे फार्मर्स करता, जिचं नाव आहे सीएम किसान योजना. तर त्या थ्रू ते एलिजिबल फार्मर्स आणि जे लँडलेस फार्मर्स आहे त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत अॅन्युअली काही अमाऊंट. जसं मी तुम्हाला सांगितलं एलिजिबल फार्मर्सला 4000 मिळणार आहे अॅन्युअली, आणि लँडलेस फार्मर्सला मिळणार आहे 12,500. ओके, सो ही फ्लॅगशिप स्कीम आहे, याकरता स्टेट गव्हर्नमेंटनी 925 करोड जी आहे ते अलोकेट केलेले आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन नेव्हीची P-8I एअरक्राफ्ट जी आहे ती अराईव्ह झालेली आहे डार्विन इथे, तर मल्टीनॅशनल मरीटाईम एक्सरसाइज करता. तर मल्टीनॅशनल मरीटाईम एक्सरसाइज जी आहे ती कोण होस्ट करताय बघू आपण, आणि जी P-8I आहे ती अराईव्ह झालेली आहे डार्विन इथे. सविस्तरपणे बघूया न्यूज. तर इंडियन नेव्हीची स्टेट ऑफ आर्ट लॉंग रेंज मरीटाईम पॅट्रोल एअरक्राफ्ट P-8I, ओके, तर ही टच डाऊन झालेली आहे डार्विन इथे. 16th edition ऑफ ऑस्ट्रेलिया प्रीमियर मल्टीनॅशनल मरीन टाईम वॉरफेअर ऍक्टिव्हिटी करता, आणि ही जी 16th edition आहे ऑस्ट्रेलियाची प्रीमियर मल्टीनॅशनल मरीन टाईम ऍक्टिव्हिटी वॉरफेअर ऍक्टिव्हिटी, तर तिचं नाव आहे त्या एक्सरसाइजचं नाव आहे एक्सरसाइज काकाडू 2024. ओके, एक्सरसाइज काकाडू ही आहे ऑस्ट्रेलियाची मल्टीनॅशनल मरीन टाईम वॉरफेअर ऍक्टिव्हिटी. ओके, सो लास्ट कधी झाली होती ही हेल्ड, लास्ट जो एडिशन आहे तो झालेला होता 2022 मध्ये हेल्ड झालेला होता, त्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं होतं P-8I लॉंग रेंज मरीन टाईम पॅट्रोल एअरक्राफ्टनी इंडियन नेव्हीच्या, त्याच्यासोबतच INS सातपुडा सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं INS सातपुडानी, जी की काय आहे एक फ्रंट लाईन वॉरशिप आहे ईस्टर्न फ्लीटची. ओके, तर 2022 मध्ये सुद्धा इंडियाने पार्टिसिपेट केलेलं होतं, आणि यावर्षी सुद्धा इंडिया पार्टिसिपेट करत आहेत, आणि त्यामध्ये पण एअरक्राफ्ट जी आहे P-8I त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे या एक्सरसाइजमध्ये. ओके, सो आता एक्सरसाइज काकाडू बद्दल बघू घेऊया आपण. तर ही जी एक्सरसाइज आहे ती होस्ट करणार आहेत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही. ओके, रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही ही एक्सरसाइज होस्ट करत आहेत, त्यामध्ये टोटल 30 नेशन्स पार्टिसिपेट करणार आहे आणि कंट्रीब्युट करणार आहे त्यांच्या वॉरशिप्स हेलिकॉप्टर मरीन टाईम पॅट्रोल एअरक्राफ्ट आणि पर्सोनल सोबत. सिग्निफिकन्स काय आहे आता या एक्सरसाइजचा, या एक्सरसाइजचा सिग्निफिकन्स आहे ही एक लार्जेस्ट आणि मोस्ट सिग्निफिकंट इंटरनॅशनल मरीन टाईम वॉरफेअर एक्सरसाइज आहे जी की होस्ट करते रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही. ओके, सो हे झालं काकाडू एक्सरसाइज बद्दल. या वर्षीची जी एक्सरसाइज आहे ती आहे 16th edition
आणि त्या एक्सरसाइजचं नाव आहे एक्सरसाइज काकाडू 2024 आणि ही आहे ऑस्ट्रेलियन प्रीमियर मल्टीनॅशनल मरीन टाइम वॉरफेअर ऍक्टिव्हिटी. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे रणधीर सिंग. हे झालेले आहे फर्स्ट इंडियन जे इलेक्ट झालेले आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ते इलेक्ट झालेले आहे आणि ते फर्स्ट इंडियन आहे जे इलेक्ट झालेले आहे या पोझिशनवर. सविस्तरपणे बघूया न्यूज आपण. सो दे आहे 77 इयर ओल्ड. ओके, तर पंजाब मधल्या पटियाला जे ते आहेत आणि सिंग जे आहे ते एक प्रॉमिनंट स्पोर्ट्स फॅमिलीशी रिलेटेड आहे, म्हणजे स्पोर्ट्स फॅमिली आहे त्यांची पूर्ण. तर त्यामधनं ते येतात. 77 इयर्स ओल्ड आहे आणि ते इलेक्ट झालेले आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे. नेक्स्ट त्यांचे जे अंकल आहे महाराजा यदविंद्र सिंग, त्यांनी टेस्ट इंडिया करता प्ले केलेला आहे टेस्ट क्रिकेट आणि ते आयसीसीचे मेंबर सुद्धा होते. त्यांचे फादर भलिंदर सिंग, ओके, ते पण फर्स्ट क्लास क्रिकेटर होते आणि आयओसीचे मेंबर होते 1947 to 1992 या काळामध्ये. आता ऍथलीट करिअर बघू घेऊया त्यांचं. तर त्यांनी कम्पीट केलेलं आहे 4 एशियन गेम्समध्ये. त्यांनी गोल्ड सुद्धा विन केलेलं आहे शूटिंगमध्ये, ट्रॅक शूटिंगमध्ये 1978 मध्ये. त्यांनी ब्रॉन्झ सेक्युअर केलेला आहे 1982 मध्ये आणि टीम सिल्वर सुद्धा त्यांनी सेक्युअर केलेला आहे 1986 मध्ये. त्यांनी 1978 कॉमनवेल्थ गेम्स जे की झालेलं होतं कॅनडामध्ये तिथे सुद्धा कम्पीट केलेलं आहे. ओके, हे झालं ऍथलीट बद्दलचं करिअर. आणि जे रणधीर सिंग आहे ते इलेक्ट झालेले आहे द प्रेसिडेंट म्हणून ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे यूपी गव्हर्नमेंट. ओके, यूपी गव्हर्नमेंट काय करणार आहेत, होस्ट करणार आहेत सेमिकॉन इंडिया 2024. कुठे? इंडिया एक्सपो मार्ट मध्ये. तर कुठे आहे बघूया आपण. तो योगी आदित्यनाथ लीड उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट ही 11 सप्टेंबर पासून तर 13 सप्टेंबर पर्यंत ग्रेटर नोएडा इथल्या इंडियन एक्सपो मार्ट मध्ये होस्ट करणार आहे सेमिकॉन इंडिया 2024. ओके, तर काय राहणार आहे यामध्ये. मोदी नरेंद्र मोदीजी जे प्राईम मिनिस्टर आहेत ते ऑफिशियली इनॉग्रेट करणार आहे हा इव्हेंट 11 सप्टेंबरला. आता ऑर्गनायझर्स कोण राहणार आहेत, कोणी कोलॅबोरेट केलेला आहे. सो उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने इन कोलॅबोरेशन विथ सेमी मेसी म्युचियन इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यासोबत कोलॅबोरेट केलेला आहे, म्हणजे सेम ऑर्गनायझर आहेत. ओके, याची थीम काय आहे. आता याची थीम आहे शेपिंग द सेमी कंडक्टर फ्युचर. आता हे तर झालं की इंडिया एक्सपो मार्ट मध्ये हे जे सेमिकॉन इंडिया 2024 आहे ही होस्ट होणार आहे. यूपी गव्हर्नमेंट जी आहे ती होस्ट करणार आहेत. नेक्स्ट की कोलॅबोरेशन कोणाकोणासोबत आहे, सेमी सोबत आहे, मेसी म्युचियन इंडिया सोबत आहे, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया सोबत आहे. नेक्स्ट त्याची थीम आहे शेपिंग द सेमीकंडक्टर फ्युचर. आता कोणत्या स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते आणखी पार्टिसिपेट करणार आहे यामध्ये. तर ऑफिशियल्स फ्रॉम उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटका, ओडिसा आणि तमिळनाडू हे सुद्धा प्रेझेंट राहणार आहे तिथे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी सोबत आणि स्ट्रॅटेजी सोबत एनहान्स करण्यासाठी सेमीकंडक्टर इकोसिस्टम. ओके, सो हे झालं सेमिकॉन इंडिया 2024 बद्दल जे की यूपी गव्हर्नमेंट होस्ट करणार आहे आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी 11 सप्टेंबरला इनॉग्रेट करणार आहे हा इव्हेंट. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेनल्टीज लावलेले आहे 3 हाऊसिंग फायनान्स फर्म्सला. ओके, त्यांनी त्यांचे जे काही नॉर्म्स असतात, गाईडलाईन्स असतात, त्याला व्हायोलेट केलेलं आहे, त्यामुळे त्यांना पेनल्टी लावली गेलेली आहे. तर कोणाला लावली गेलेली आहे, कोणते 3 हाऊसिंग फायनान्सेस आहे त्यांना लावली गेलेली आहे बघूया आपण. सो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इम्पोज केलेली आहे मॉनिटरी पेनल्टीज 3 हाऊसिंग फायनान्स कंपनीजला. तर त्यांनी ब्रीच केलेले आहे त्यांच्या गाईडलाईन्स, जे पण वेरियस मेजर्स असतात, जे पण नॉर्म्स असतात, ऑपरेशनल स्टँडर्ड्स असतात, त्यांनी ते ब्रीच केलेले आहे, त्यामुळे त्यांना ही पेनल्टी इम्पोज केलेली आहे. सो तर फर्स्ट आहेत IIFL होम फायनान्स लिमिटेड. तर यांना टोटल अशी 11.25 लाख ओके 11.25 लाख रुपीजची पेनल्टी लावलेली आहे
RBI फॉर नॉन कम्प्लायन्स विथ सर्टन हाउसिंग लोन्स डायरेक्टिव्ह. ओके, सेकंड जी आहे ती PNB हाउसिंग फायनान्स लिमिटेड आहे, त्यांना लावलेली आहे 5.75 लाख रुपीजची पेनल्टी कशा करता, फॉर रेग्युलेटरी लॅप्स रिलेटेड टू फेअर प्रॅक्टिसेस कोड्स करता. नेक्स्ट HUDCO म्हणजे हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, यांना सुद्धा पेनल्टी लावलेली आहे 6.3 लाखची पेनल्टी लावलेली आहे, यांना पण नॉन कम्प्लायन्स विथ प्रोव्हिजन्स कन्सर्निंग फायनान्शियल आणि ऑपरेशनल ट्रान्सपरन्सी करता. तर RBI टोटल 3 हाउसिंग फायनान्शियल फर्म्स आहे त्यांना पेनल्टी लावलेली आहे. तर फर्स्ट आहे IIFL होम फायनान्स, यांना लावलेली आहे 11.25 लाखची पेनल्टी. नेक्स्ट PNB हाउसिंग फायनान्स आहे, त्यांना 5.75 लाखची पेनल्टी लावलेली आहे. आणि थर्ड आहे HUDCO हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, यांना लावलेली आहे 6.3 लाखची पेनल्टी. त्यांनी रेग्युलेशन्स फॉलो केलेले नाही, त्यांनी नॉर्म्स जे आहेत जे ब्रीच केलेले आहे, त्यांनी नॉर्म्स फॉलो नाही केलेले आहे म्हणून वायोलेट केलेले आहे, त्यामुळे त्यांना ही पेनल्टी लावलेली आहे RBI. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स बघू घेऊया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ न्यू फायनान्स सेक्रेटरी म्हणून ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू ऑफिशियल ऑर्डर इश्यूड बाय. तर ऑफिशियल ऑर्डर जो आहे तो इश्यू केलेला आहे पर्सनल मिनिस्ट्रीने. तर तुहीन कांता पांडे यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ फायनान्स सेक्रेटरी ऑफ इंडिया म्हणून. नेक्स्ट बघूया, हु वॉन द US ओपन टेनिस 2024 अँड बिकेम द फर्स्ट इटालियन मॅन ज्याने सिक्युअर केलेला आहे टायटल. तर त्यांचं नाव आहे जॅनिक सिन्नर. नेक्स्ट, हु बिकेम द फर्स्ट एव्हर एशियन स्कूल गर्ल चॅम्पियन इन बॉक्सिंग ऍट 2024 चॅम्पियनशिप, जी की हेल्ड झालेली आहे अल ऐन UAE मध्ये. तर तिचं नाव आहे दीपाली थापा, ती झालेली आहे फर्स्ट एव्हर एशिया स्कूल गर्ल चॅम्पियन बॉक्सिंग मध्ये. हाऊ मेनी मेडल्स, किती मेडल्स इंडियाने विन केलेले आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये, आणि एक नवीन रेकॉर्ड सेट केलेला आहे कंट्री करता. तर टोटल असे 29 मेडल्स सिक्युअर केलेले आहे इंडियन कॉन्टिजन्सनी या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये, आणि ज्याच्यामध्ये 7 गोल्ड आहे, 9 सिल्वर आहे आणि 13 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. वॉट इज द फायनान्शियल आउटले सेट फॉर द रिसेंटली लॉन्च PM किसान योजना. तर काय आउटले आहे, किती स्टेट गव्हर्नमेंटने किती अलोकेट केलेले आहे या स्कीम करता. तर टोटल 925 करोड रुपीज अलोकेट केलेले आहे या स्कीम करता CM किसान योजना करता स्टेट गव्हर्नमेंटने. वेअर इज द मल्टीनॅशनल कंट्रोल एलिमेंट फॉर एक्सरसाइज काकाडू 2024 बेस. तर कुठे बेस्ड आहे ही राफ बेस्ड डार्विन. ओके, राफ बेस्ड डार्विन इथे बेस्ड आहे ही मल्टीनॅशनल कंट्रोल एलिमेंट फॉर एक्सरसाइज काकाडू 2024. नेक्स्ट, हु बिकम फर्स्ट इंडियन जे इलेक्ट झालेले आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे प्रेसिडेंट. तर त्यांचं नाव आहे रणधीर सिंग. विच स्टेट कोणती स्टेट होस्ट करत आहे सेमिकॉन इंडिया 2024 11 सप्टेंबर पासून तर 13 सप्टेंबर पर्यंत. तर ती आहे UP गव्हर्नमेंट, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट होस्ट करत आहेत सेमिकॉन इंडिया 2024. लास्ट क्वेश्चन, विच फायनान्स कंपनी वॉज पेनलाइज 11.25 लाख. तर RBI 11.25 लाख पेनल्टी लावलेली आहे कोणत्या फायनान्स कंपनीला. तर ती लावलेली आहे IIFL होम फायनान्स लिमिटेडला. त्यांनी नॉर्म्स फॉलो नाही केलेले आहे, गाईडलाईन्स फॉलो नाही केलेले आहे आणि वायोलेट केलेले आहे नॉर्म्स, त्यामुळे त्यांना ही पेनल्टी लावलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि न्यू बॅचेस आमचे स्टार्ट झालेले आहे तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता, दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा, किंवा 2 ब्रांचेस आहे आमच्या दर्डानगर आणि दाते कॉलेज चौक ब्रांच, तिथे तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता. थँक्यू.